शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल, चांगल्या प्रकारे कमाई करायची असेल, गुंतवलेली रक्कम तर सेफ ठेवायचीच आहे, पण ती रक्कम अजून वाढवायची असेल, चांगल्या प्रकारे इंटरेस्ट मिळवून खूप चांगली कॅपिटल आपल्याला ग्रो करायचं असेल, तर शेअर मार्केट व्यवस्थित शिकणं खूप गरजेचं आहे. आज शेअर मार्केटमध्ये आलं आणि उद्यापासून आपल्याला प्रॉफिट मिळायला लागलं असं होत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला देतो, जर आपल्याला गाडी चालवता येत नसेल, आजपर्यंत आपण कधीही ड्रायव्हिंग सीटवर बसलेलो नसेल, तर 20 लाखाची गाडी नवीन विकत घेऊन पहिल्याच दिवशी आपण गाडी चालवू शकतो का? 100% नाही. जर 10 वर्षाच्या मुलाला सांगितलं तू 10वीची परीक्षा दे, तो देऊ शकतो का? 100% नाही. त्याची सुरुवात होते पहिलीपासून, दुसरीपासून, तिसरीपासून, कंटिन्युअस तो ग्रो होत जातो, पुढे जात जातो, शिकत जातो, त्यानंतरच तो 10वीपर्यंत पोचतो. म्हणजेच काय, त्याला पाया घट्ट करावा लागतो. जोपर्यंत तुमचा पाया घट्ट होत नाही, परफेक्ट होत नाही, तोपर्यंत वरची इमारत चांगल्या प्रकारे टिकू शकत नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटची ABCD कम्प्लीट पाहणार आहोत. कशाप्रकारे स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असते, शेअर्स काय असतात, शेअर्सच्या मागे कोणती कंपनी असते, ती कंपनी कशाप्रकारे लिस्टिंग करते, कंपनी लिस्टिंग कुठे करते, आपण कशाप्रकारे शेअर्स विकत घ्यायचे असतात, त्याची प्राईस का वाढते का कमी होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एक आणि एक शब्द ऐका, कारण खूप जास्त महत्त्वाची व्हिडिओ ही बिगनरसाठी होणार आहे, कारण खूप जास्त कन्सेप्ट तुमच्या इकडे क्लिअर होणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, कारण या सर्व गोष्टी फ्री आहेत आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमच्यातर्फे पाहायला मिळतात. शेअर मार्केट म्हणजे काय? एक दुकान आपण म्हणू शकतो किंवा मॉल म्हणू शकतो. मॉलमध्ये वेगवेगळ्या अनेक वस्तू असतात, वेगवेगळ्या व्हरायटीज असतात आणि त्यामध्ये जी आपल्याला आवडते ती आपण विकत घेतो. अगदी याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा होतं. दुकानामध्ये मीठ असतं, पण त्या मिठाला वेगवेगळे ब्रँड्स असतात. एका रॅकमध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या ब्रँडचं मीठ तिकडे ठेवलेलं असतं. इकडे टाटाचं असेल, इकडे दुसऱ्या कुठल्या तर कंपनीचं असेल, इकडे तिसऱ्या कुठल्या तर कंपनीचं असेल, पण शेवटी त्याच्यामध्ये मीठच असतं. फरक एवढाच कंपनी वेगळी असते, फरक एवढाच क्वालिटी वेगळी असते आणि प्राईज वेगळी असते. अगदी याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा वेगवेगळे शेअर्स असतात ज्याची ब्रँडिंग वेगवेगळी असते. समजा ऑटोमोबाईल सेक्टर आहे, जसं मीठ एक सेक्टर आहे त्याचप्रमाणे कंपन्यांचं सुद्धा सेक्टर असतं. ऑटोमोबाईल एक सेक्टर आहे आणि त्याच्या अंडर वेगवेगळे ब्रँड्स येतात. आता समजा त्याच्यामध्ये असेल टाटा मोटर्स असेल, बजाज असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल किंवा हिरो असेल, या एका सेक्टर अंडर या वेगवेगळ्या कंपनीज येतात आणि या कंपनीज शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतात. जसं मिठाचं उदाहरण घेतलं त्याचप्रमाणे बिस्किट असतात, गहू असतं, तांदूळ असतं, प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवलेल्या असतात, वेगवेगळ्या जागेमध्ये ठेवलेल्या असतात आणि त्या वस्तूसाठी ती जागा फिक्स असते आणि त्या जागेमध्ये त्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट असतात, वेगवेगळ्या कंपनीचे असतात. आता असंच शेअर मार्केटमध्ये सुद्धा असतं. ऑटोमोबाईल आहे, फार्मास्युटिकल आहे, त्याचबरोबर FMCG आहे, अशा प्रकारे वेगवेगळे सेक्टर्स असतात आणि त्या सेक्टर अंडर वेगवेगळ्या कंपनीज येतात. ही एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली. पण हे सेक्टरवर नियंत्रण कोण ठेवतं? जसं या सगळ्यावर नियंत्रण दुकानदाराचं असतं, अगदी याचप्रमाणे या सगळ्या स्टॉकवर, या कंपन्यांवर, त्यांच्या व्यवहारावर SEBIचं नियंत्रण असतं. पण आता SEBIमध्ये आपल्याला जास्त जाण्याची गरज नाही, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण SEBIचं असतं. पण कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कशी होते? आता समजा तुम्हाला एक कंपनी रजिस्टर करायची आहे आणि तुम्हाला लोकांकडून पैसा कलेक्ट करायचा आहे, ते होऊ शकतं का? सुरुवातीला नाही होऊ शकणार. त्याला काही टर्म्स अँड कंडिशन असतात. जर तुम्ही त्या टर्म्स अँड कंडिशन फुलफिल केल्या तर तुमची कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होऊ शकते. आता हे लिस्टेड करण्याचं काम कोण करतं किंवा हे कुठे होतं? पहिलं आहे NSE, दुसरं आहे BSE. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता आपल्या देशामध्ये हे दोन मेनली एक्सचेंजेस आहेत आणि याच्यामध्ये कंपन्या लिस्टेड होतात. म्हणजेच काय, कंपनी कशी पाहिजे? आता दुकानदार माल कोणता विकायला ठेवेल? समजा सडलेला माल आहे, तो विकायला ठेवेल का? नाही ठेवणार. तो काय पाहणार? मालाची क्वालिटी चांगली पाहिजे, त्याचा सेल चांगला व्हायला पाहिजे, ब्रँडिंग त्या कंपनीचं चांगलं पाहिजे, कंपनीचा प्रोडक्ट चांगला पाहिजे, कस्टमरकडून त्याची डिमांड पाहिजे, तरच तो माल दुकानामध्ये विकायला ठेवेल. अगदी याचप्रमाणे NSE आणि BSE काही क्रायटेरियाज आहेत. त्या क्रायटेरियामध्ये जर कंपनी बसत असेल, कंपनी तो क्रायटेरिया फुलफिल करत असेल, तरच कंपनी लिस्टेड होऊ शकते, लोकांकडून पैसे उचलू शकते, म्हणजे स्वतःचे शेअर्स
विकू शकते. जर कंपनी त्यांचा क्रायटेरिया फुलफिल करत नसेल तर कंपनीला अलाव केलं जात नाही. आता समजा कंपनी सगळे क्रायटेरिया फुलफिल करते, कंपनी चांगली आहे, त्याचे प्रमोटर्स चांगले आहेत, कंपनीचा जो क्रायटेरिया आहे तो कंप्लीट होतोय आणि कंपनी आता लिस्टेड होणार आहे. आता लिस्टेड म्हणजे काय? एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, म्हणजे माझ्या मालकीची कंपनी आहे, पण मला स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड करायची आहे. आता स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीला का घेऊन आलं जातं किंवा त्याला लिमिटेड कंपनी का केलं जातं? कारण मला माझा बिझनेस वाढवायचा आहे. फॉर एक्झाम्पल माझी कंपनी आहे संकेत आवटे फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड असं माझ्या कंपनीचं नाव आहे आणि मला वाटलं आता कंपनीला मला मोठ्या लेवलवर न्यायचं आहे. माझं ऑफिस आहे कोल्हापूरमध्ये, मला वाटतं मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये, सांगलीमध्ये अशा वेगवेगळ्या सिटीजमध्ये माझं ऑफिस असायला हवं, मोठ्या ब्रांचेस असायला हव्यात. मला त्यासाठी कॅपिटलची गरज आहे, पैशाची गरज आहे, पण ॲट अ टाईम माझ्याकडे एवढा पैसा नाही. पण तुम्हाला वाटतं या कंपनीची ग्रोथ खूप चांगली होणार आहे, मी सर्व क्रायटेरिया फुलफिल करतोय, प्रॉपर माझ्याकडे सगळं डॉक्युमेंटेशन आहे आणि प्रॉपर वेने माझी कंपनी काम करत आहे, तर मी माझी कंपनी लिस्टिंग करू शकतो. म्हणजेच काय? मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकतो. तुमच्याकडून पैसे का घ्यायचे? कारण मला मोठ्या लेवलला एक्सपान्शन करायचं आहे, बिझनेस वाढवायचा आहे. मग मी काय करणार? 1,00,000 शेअर इश्यू करणार. आता मी 1,00,000 करेल, कोणी 10,00,000 करेल, कोणी 10 कोटी करेल, हे प्रत्येकाच्या क्रायटेरियावर डिपेंड असतं. सपोज मी 1,00,000 शेअर्स तुम्हाला देणार आहे आणि 1,00,000 शेअरमधील प्रत्येक शेअरची किंमत असणार आहे 100 रुपये. 100 रुपयाला 1 शेअर, असे मी 1,00,000 शेअर सेल करणार आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी इंटरेस्टेड आहात, तुम्ही ते विकत घेणार आहात, म्हणून याला IPO म्हटलं जातं. IPO म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. मी पहिल्यांदा माझे शेअर्स लॉन्च करतोय त्यामुळे त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हटलं जातं. आपण जे आता ट्रेडिंग करतोय ना ते सेकंडरी मार्केटमधून करतोय आणि हे जे आहे ते इनिशियल पब्लिक ऑफरिंग आहे IPO, कारण हे पहिल्यांदाच केलं जातं आणि पहिल्यांदाच आपण ते शेअर्स विकत घेतोय. आता तुम्हाला हे कळालं की IPO म्हणजे काय असतं, पण जेव्हा IPO लॉन्च होतो तेव्हा तुम्ही ते शेअर्स विकत घेता. 100 रुपयाप्रमाणे तुम्ही 1,00,000 शेअर्स विकत घेतले. एका व्यक्तीने घेतले असतील 100, कुणी घेतले 200, कुणी घेतले 300, जो काही लॉट असेल तो लॉट साईजप्रमाणे आपण बाय करतो. आता IPO काय असतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याविषयी मी ऑलरेडी व्हिडिओ एक बनवला आहे, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तो पाहू शकता. त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल कशाप्रकारे IPO लॉन्च केला जातो, त्याच्यामध्ये लॉट साईज काय असते, त्याची व्हॅल्यू काय असते, IPO किती दिवसाचा असतो, अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यातून पाहायला मिळतात. एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल, आज IPO लॉन्च झाला आणि जेव्हा तो लिस्टिंग झाला त्यावेळी त्यांनी खूप जास्त रिटर्न दिले. मी 15,000 इन्व्हेस्ट केले होते, माझे 45,000 झाले, 50,000 झाले, 30,000 झाले, कारण अचानक त्याची प्राईस वाढत जाते. कारण कंपनी त्या क्वालिटीची असते, ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त असते, म्हणून प्रत्येकजण तो बाय करायला येतो. म्हणून IPO सुद्धा पार्टिसिपेट करणं खूप महत्त्वाचं असतं. ही कन्सेप्ट कळाली तुम्हाला IPOची. पण जर तुम्ही शेअर्स विकत घेत असाल तर काय होईल? समजा मी 100 रुपयाप्रमाणे 100 शेअर्स विकत घेतले, मला गुंतवणूक करायला लागली 10,000 रुपयांची. जेव्हा मी त्याच्यामध्ये 10,000 गुंतवले तेव्हा माझा काय फायदा होईल? जर मी एखाद्या कंपनीचा शेअर्स विकत घेत असेल तर मी त्या कंपनीचा मालक होतो. अगदी बरोबर ऐकताय, 100 रुपये गुंतवून कोण मालक होतो का? बिलकुल होतो. का होतो? कारण जर आपण त्या कंपनीचा शेअर्स विकत घेतो म्हणजेच आपण त्या कंपनीची भागीदारी विकत घेतो. मी 1 शेअर्स विकत घेऊ किंवा 1,00,000 शेअर्स, 1,00,000 मी ऑलरेडी शेअर्स लॉन्च केले होते, जर माझ्याकडे खरंच 1,00,000 शेअर्स असतील किंवा तुमच्याकडे 1,00,000 शेअर्स असतील तर तुम्ही 100% त्याचे मालक होता. जर तुमच्याकडे 50,000 शेअर्स असतील तर तुम्ही माझ्या कंपनीचे निम्मे मालक होऊ शकता. तसंच जेवढी शेअर्सची संख्या कमी तेवढी परसेंटेज तुमची कमी होत जाते. आता करोडो शेअर्स असतात, त्यामुळे तुम्ही जर 100-200 शेअर्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही 0.001% त्या कंपनीचे मालक होता. आता मालक म्हणजे काय? कंपनी जो काही काम करेल, जो काही प्रॉफिट कमवेल, तो प्रॉफिट, तो पैसा माझासुद्धा असेल. मग जेवढा पैसा कमवला आहे त्यातील काही परसेंटेज माझीसुद्धा असेल. आता समजा माझ्या 1,00,000 शेअर्स मी लॉन्च केले होते, त्यामधील सगळे शेअर्स मी विकले आणि जेव्हा कंपनीने 1,00,000 रुपये प्रॉफिट कमवलं तेव्हा मला वाटलं की हा डिव्हिडंडच्या स्वरूपात सगळ्यांमध्ये वाटून टाकू. डिव्हिडंड म्हणजे काय? जे काही प्रॉफिट होतं ते लोकांमध्ये वाटलं जातं, शेअर्स होल्डरमध्ये वाटलं जातं, त्याला म्हटलं जातं डिव्हिडंड. आता डिव्हिडंड किती द्यायचा, कधी द्यायचा, कसा द्यायचा, या सगळ्या गोष्टी
कंपनी ठरवते आणि कंपनीकडे त्याचे कंट्रोल्स असतात. कंपनीला वाटलं प्रॉफिट चांगला आहे, आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं नाही, पैसा आहे आपल्याकडे, तर ते डिव्हिडंडच्या स्वरूपात देऊ शकतात. आणि जरी पैसा असला आणि त्यांना एक्सपान्शन करायचं असेल, कुठेतरी वापरायचं असेल, त्यांना वाटलं की मला डिव्हिडंड द्यायचा नाही, तर कंपनीने डिव्हिडंड दिला नाही तरी चालतो, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. मग तुम्ही म्हणाल, जर कंपनी डिव्हिडंड देत नाही, फायद्यातील काही रक्कम आम्हाला शेअर करत नाही, तर मी त्या कंपनीचा शेअर्स बाय करायचा की नाही, त्या स्टॉकमध्ये मी गुंतवणूक करायची की नाही. आता काही लोक म्हणतील मी त्यामध्ये गुंतवणूक करणार नाही, पण मी म्हणेन त्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करायला हवी. जर कंपनी स्ट्रॉंग असेल, त्याचं अॅनालिसिस कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर मला कमेंट करून सांगा, पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला ते सांगणारच आहे. पण ती कंपनी जेव्हा त्यांचं प्रॉफिट इन्व्हेस्ट करत असते, तो पैसा एका ठिकाणी युटिलाइज करत असते, तेव्हा कंपनी अजून ग्रो होते, अजून ऑर्डर घेते, त्यामुळे कंपनी वाढायला लागते. जशी कंपनी वाढेल तशी त्याची डिमांड वाढते, प्राईस वाढायला लागते. आता इथं आपण एक गोष्ट जाणून घेऊ, प्राईस वाढते का कमी का होते. कारण सिंपल गोष्ट ही आहे की प्राईस का वाढते आणि का कमी होते हेच आपल्याला माहिती नसतं. सपोज तुम्ही एक्स वाय झेड कंपनीचे शेअर्स बाय केले, तर त्या कंपनीचे शेअर्स का वाढले किंवा का कमी झाले हे कसं ओळखायचं आणि ते का होतं हे आपण पाहू. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंबे ज्यावेळी विक्रीला येतात तेव्हा सुरुवातीला त्याची प्राईस किती असते तुम्हालाही माहिती असेल. सपोज 1000 रुपये डझन असतात. 1000 रुपये डझनाने आपण आंबे विकत घ्यायला जातो आणि जेव्हा आपण आंबे विकत घ्यायला जातो तेव्हा दुकानदार आपल्याला 1000 रुपये डझनाने ते आंबे देतो. पण जर दुकानामध्ये गर्दी वाढली आणि सुरुवातीला आंबे खूप कमी असतात, हे जेव्हा त्या दुकानदाराच्या लक्षात येतं तेव्हा दुसऱ्या दिवशी दुकानदार म्हणतो आज 1000 रुपये आंबे मिळणार नाहीत, तुम्हाला त्यासाठी 1200 रुपये द्यावे लागतील. जेव्हा 1200 रुपये ऐकून सुद्धा काही कस्टमर तिथे येतात आणि जेवढे आंबे आहेत त्यापेक्षा कस्टमर जेव्हा जास्त वाटायला लागतात तेव्हा तो तिसऱ्या दिवशी त्याची प्राईस 1300 रुपये करतो, चौथ्या दिवशी 1500 करतो, 1600 करतो, 2000 करतो, अशी त्याची प्राईस वाढत जाते. का? तर आंब्याचा सप्लाय कमी आहे आणि डिमांड मात्र खूप जास्त आहे. सप्लाय कमी, डिमांड जास्त, तेव्हा प्राईस वाढायला लागते. शेअर मार्केटमध्ये सुद्धा असंच होतं. जेव्हा सप्लाय कमी असतो म्हणजे शेअर्सची संख्या कमी असते, तेव्हा शेअर बाय करणारे खूप जास्त असतात, त्यावेळी शेअरची प्राईस वाढायला लागते. आणि आंब्यामध्ये सुद्धा तसंच होतं. जेव्हा सीझन पुढे जायला लागतो, आंब्याची आवक वाढायला लागते, खूप सारे आंबे मार्केटमध्ये यायला लागतात, तेव्हा लोक 2000 रुपयाला ते आंबे घेण्यासाठी तयार नसतात. तोच आंबा, त्याच क्वालिटीचा आंबा 2000 वरून पुन्हा खाली यायला लागतो. मग त्याची प्राईस 1800 होते, 1700 होते, 1600 होते, 1500 होते, 500 रुपये होते, 300 रुपयापर्यंत येते. कंटिन्युअसली प्राईस ड्रॉप होत जाते. 5000 रुपये, 10000 रुपये डझन असणारा आंबा, तोच आंबा 500 रुपयावर येऊन पोचतो. का? कारण आंबा खूप जास्त बाजारामध्ये उपलब्ध असतो आणि विकत घेणारे किंवा ते प्राईस देण्याची त्यांची इच्छा खूप कमी झालेली असते, कारण बघेल तिकडे आंबेच असतात, म्हणून त्याची प्राईस ड्रॉप व्हायला लागते. अगदी शेअर मार्केटमध्ये सुद्धा तसंच होतं. जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक खूप जास्त असतात, शेअर्स विकणारी लोक वाढतात आणि घेणारी लोक कमी असतात, त्या केसमध्ये प्राईस कमी व्हायला लागते. समजा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एखादी न्यूज होती, त्यांचं आणि फ्युचर ग्रुपचं डील कॅन्सल झालं, अशा केसमध्ये निगेटिव्ह न्यूज मार्केटमध्ये पसरतात आणि बिझनेसवर त्याचा परिणाम होतो. आता ते डील झालेलं नाही, प्रॉफिट आता वाढणार नाही, मोठी कंपनी ते ॲक्वायर करणार होते पण ती झाली नाही, त्यामुळं मार्केटमध्ये ही निगेटिव्ह न्यूज पसरते, ज्यामुळे शेअरची प्राईस ड्रॉप व्हायला लागते. 2300 रुपयावरून त्याची प्राईस 1900 रुपयापर्यंत आली. आता या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या. शेअर काय असतो, तो लिस्ट कसा होतो, कसा बाय करायचा, काय करायचा, का प्राईस वाढते, का कमी होते, हे सगळं तुम्हाला समजलं. पण आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, आता हे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड झालेले स्टॉक मला जर खरेदी करायचे असतील, बाय करायचे असतील, तर मी कसं करू शकतो? मला NSE मध्ये जावं लागेल? मला BSE मध्ये जावं लागेल का? तेच मला शेअर खरेदी किंवा विक्री करायला मदत करतील का? 100% तेच करतात. पण पूर्वी काय व्हायचं? जर आपल्याला एखाद्या शेअरची खरेदी करायची असेल, ते कितीही क्वांटिटी असतील, ते बाय करण्यासाठी मला स्टॉक एक्सचेंजमध्ये जावं लागायचं. सपोज मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो किंवा NSE मध्ये गेलो, तिकडे गेल्यानंतर मला एक सर्टिफिकेट मिळायचं. त्या सर्टिफिकेट म्हणजेच कागदावर लिहिलेलं असायचं की मी या कंपनीचे एवढे शेअर्स बाय करतो आहे, याची टोटल व्हॅल्यू एवढी आहे आणि या प्राईजने मी एवढ्या व्हॅल्यूचे शेअर्स बाय करतो आहे. आणि हे बाय केलेलं सर्टिफिकेट मी घरी आणायचं, ते ठेवायचं जपून, आणि जेव्हा मला विकायचं आहे ते पुन्हा सर्टिफिकेट घेऊन जायचं आणि त्यानंतर ते मी विकू शकत होतो. पण आत्ता
डिजिटल जमाना आला आहे. NSE BSE तुम्हाला घरी बसून स्टॉक ऑफर करतं. तुम्हाला जो शेअर पाहिजे तो एका क्लिकवर तुम्ही बाय आणि एका क्लिकवर सेल करू शकता. तेही एका सेकंदाच्या आत. एवढी जास्त ही प्रोसेस फास्ट झाली आहे आणि हे सगळं टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं आहे. जर तुम्हाला एखादं पार्सल कोल्हापूरहून मुंबईला पाठवायचं असेल तर मुंबईला ज्या व्यक्तीला ते पार्सल हवं आहे तो तुमच्या घरी येतो का? नाही येत. किंवा तुम्ही त्याला वारंवार द्यायला जाता का? नाही जात. त्यासाठी मेडिएटर असतो कुरिअरवाला. कुरिअरवाल्याला तुम्ही ठराविक अमाऊंट देता. ती अमाऊंट दिल्यानंतर तो ते पार्सल पिकअप करतो आणि जिकडे हवं तिकडे ड्रॉप करतो. सपोज कोल्हापुरातून ते मुंबईला पार्सल जातं. पण जर तुम्हाला गाडीवरून जायचं असतं, बसने जायचं असतं, ट्रेनने जायचं असतं, 5,000, 2,000, 5,000 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही ते कुरिअरने पाठवता ते काही रुपयामध्ये जातं. 100 रुपये 200 रुपयामध्ये तुमचं पार्सल इकडून तिकडे जातं. पण जर तुम्हाला स्वतःला ट्रॅव्हल करायचं असतं तर खूप जास्त खर्च आला असता. अगदी हेच काम तुमच्यासाठी ब्रोकर करतो. ब्रोकर तुम्हाला एक डिमॅट अकाउंट देतो. त्या डिमॅट अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही कोणताही शेअर बाय किंवा सेल करू शकता. डिमॅट अकाउंट म्हणजे काय? डिमटेरियलाइज्ड अकाउंट. त्या अकाउंटमध्ये डिजिटली फॉर्ममध्ये तुम्हाला जर वाटलं मला टाटा मोटर बाय करायचं आहे तर बाय करू शकता. तुम्हाला वाटलं रिलायन्स बाय करायचं आहे, बाय करू शकता. बजाज फायनान्स हवा असेल, एक क्लिक केलं तिकडे पुढे क्वांटिटी टाकल्या, करंट प्राईस काय आहे ती प्राईस बघून तुम्ही तो बाय करू शकता. तुम्हाला वाटलं ही प्राईस थोडीशी जास्त आहे, मला थांबायचं आहे, तर पुन्हा तुम्ही थांबण्याचा डिसिजन घेऊ शकता आणि काही वेळानंतर, काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर पुन्हा त्या स्टॉकला बाय करू शकता. जेव्हा ही सिस्टम सुरू झाली तेव्हा अनेक ब्रोकर उदयाला आले. या ब्रोकरनी काही पर्सेंटेज तुमच्याकडून घ्यायला सुरुवात केली. जर तुम्हाला शेअर्स हवे असतील तर तेवढ्या किमतीवरती मला 1%, 2%, 1.5% मला द्यायला हवेत आणि त्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला ते शेअर्स ते विकत घेऊन देत होते. पण जेव्हा कॉम्पिटिशन वाढतं, वेगवेगळे ब्रोकर उदयाला आले, टेक्नॉलॉजी वाढायला लागली, त्यानुसार डिस्काउंट ब्रोकर नावाचा एक प्रकार उदयाला आला. हे डिस्काउंट ब्रोकर तुम्हाला जे शेअर्स खरेदी किंवा तुम्ही विक्री करता त्या ब्रोकरेजवर एकही रुपया चार्ज करत नाही. टोटली फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला डिलिव्हरी ऑफर करतं. जर आज तुम्हाला शेअर बाय करायचा असेल आणि नंतर कधीही विकायचं असेल, उद्या, परवा, 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, वर्षांनी, 10 वर्षांनी, त्या पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला तो देण्याचा जो खर्च होता तो 0 असेल, ब्रोकरेज फ्री असेल. आता असा ब्रोकर कोणता आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही स्वतः अकाउंट ओपन करू शकता. तेही फ्री ऑफ कॉस्ट, एकही रुपया तुमच्याकडून घेतला जाणार नाही. टॉपचे जेवढे ब्रोकर आहेत त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सोबत माझी टीम आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिसतो आहे त्यावर कॉल करू शकता. माझी टीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करून देईल. एकही रुपया देण्याची गरज नाही. सोबतच मल्टिपल डिमॅट अकाउंटसुद्धा तुम्ही ओपन करू शकता. 2, 3, 4, त्याला कोणतंही लिमिट नाही. तुम्ही कितीही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला जो सुटेबल ब्रोकर वाटतो, ज्याची टेक्नॉलॉजी चांगली वाटते, जे ॲप वेबसाईट चांगली वाटते, तिकडे तुम्ही ट्रेड करू शकता. एकच ब्रोकर हवा किंवा याच्याकडे डिमॅट अकाउंट केलं म्हणून मला इकडेच कायम राहावं लागेल असं बिलकुल नसतं. तुम्हाला जो ब्रोकर सुटेबल वाटतो, ज्याचं ॲप चांगलं वाटतं, सर्व्हिस चांगली वाटते, तिकडे ट्रेड करू शकता. जेव्हा डिमॅट अकाउंट ओपन करता तेव्हा स्क्रीनवर तुम्हाला अशा गोष्टी दिसतील आणि त्याचप्रमाणे तुम्ही बाय सेल करू शकता. आता वन ऑफ द ब्रोकरचं एक मी अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्याच्यामधून मी एखादा स्टॉक बाय करायचा असेल तर मी काय करू शकतो? सपोज मला टाटा मोटर बाय करायचं आणि त्याची प्राईस कशी मुवमेंट करते हे मला पाहायचं आहे. इकडे बघू शकता, हा जो चार्ट आहे याला आपण कॅन्डलस्टिक चार्ट म्हणतो आणि यावरूनच आपण ठरवतो कशाप्रकारे प्राईस वर जाते किंवा खाली जाते. ही एक कॅन्डल आहे, एक ग्रीन असते, एक रेड असते. या कॅन्डल वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते पॅटर्न बनवतात आणि त्या पॅटर्ननुसार आपण ठरवू शकतो प्राईस अपवर्ड जाणार की डाऊनवर्ड, प्राईस वाढेल की कमी होईल, कशाप्रकारे स्टॉकमध्ये मुवमेंट होईल की कन्सॉलिडेट राहील, असे अनेक अंदाज आपण त्याच्यामधून बांधू शकतो. पण त्यासाठी गरजेचं असतं ॲडव्हान्स पद्धतीनं टेक्निकल ॲनालिसिस करणं. जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं असेल ॲडव्हान्स पद्धतीने आणि जर प्रॉपर नॉलेज मिळवून दररोज शेअर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर आमचा कोर्स जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉल करा. माझी टीम आहे, मी आहे, तुम्हाला 101% सपोर्ट देतो आहे, ज्यामधून खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करून दररोज शेअर मार्केटमधून पैसा कमवू शकता.
सपोज आता शेअरची प्राईस आहे 196 रुपये. आता इकडे बघू शकता 196 वरून 196.5 होते, 10 होते, परत 196 होते. अशा प्रकारे पाईची मूवमेंट होत असते. दररोज प्रत्येक सेकंदाला स्टॉकची प्राईस मूव्ह करत असते. कमी होते, जास्त होते, कमी होते, जास्त होते. हे का होतं, कशामुळे होतं, हे सगळं मी तुम्हाला कोर्समध्ये सांगतोय आणि त्यानुसार तुम्ही खूप चांगलं प्रॉफिटही मिळवू शकताय. सपोज आता स्टॉकची प्राईस 190 रुपये झाली. 190 रुपये स्टॉकची प्राईस झाल्यानंतर मी लगेच त्याला बाय करणार, कारण प्राईस खाली आलेली आहे म्हणून मी बाय करतोय. आणि जेव्हा परत त्याची प्राईस 196 होईल तेव्हा मी सेल करतोय. प्राईस कमी झाल्यावर मी बाय केलं, वाढल्यानंतर सेल केलं, म्हणून मला प्रॉफिट किती रुपयाचं झालं, 6 रुपयाचं झालं. 196 वजा 190 म्हणजे 6 रुपये. एका शेअर मागं मला 6 रुपये मिळाले. आणि जर माझ्याकडे 100 क्वांटिटी असत्या तर मला 600 रुपयाचं प्रॉफिट झालं असतं, तेही काही मिनिटात किंवा काही तासात. जर तुम्ही अशाच प्रकारे ट्रेडिंग करायला शिकलात तर काय होऊ शकतं. सपोज 190 रुपयाला तुम्ही शेअर बाय केला आणि त्याची प्राईस झाली 200 रुपये, तर मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला 10 रुपयाचं प्रॉफिट झालं. का 200 रुपये वजा 190 रुपये जो डिफरन्स होता तो 10 रुपयाचा होता. 190 ला बाय केलं, 200 रुपये झाल्यानंतर सेल केला. सिंपल आहे. आज मी कमी दराला एखादी वस्तू बाय करतोय आणि प्राईस वाढल्यानंतर त्याला मी सेल करतोय. सपोज आम्हाला बैल विकत घ्यायचे आहेत, म्हैस विकत घ्यायचे आहे, बकरा विकत घ्यायचा आहे, कोंबडा विकत घ्यायचा आहे, कोणताही प्राणी असेल, पक्षी असेल, जो लहान असताना आपण बाय करतो, मोठा झाल्यानंतर सेल करतो. अगदी याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट शेअर मार्केटमध्ये सुद्धा चालते. जेव्हा प्राईस कमी असते तेव्हा आपण बाय करतो, जेव्हा प्राईस वाढते तेव्हा आपण सेल करतो, आणि जो काही डिफरन्स असतो तो आपला प्रॉफिट असतो. आणि हेच प्रॉफिट कमवण्यासाठी प्रत्येकजण शेअर मार्केटमध्ये काम करत असतो. याच्यामधून दररोज मित्रांनो प्रॉफिट कमवता येतं. जसं शेअर मार्केटमध्ये प्राईस वाढल्यानंतर म्हणजेच 190 रुपयावरून जेव्हा 200 रुपये होतो तेव्हा प्रॉफिट होतं, अगदी त्याचप्रमाणे 190 वरून जर 180 वर प्राईस आली तर मात्र 10 रुपयाचं नुकसानसुद्धा होऊ शकतं. आता हे 10 रुपयाचं नुकसान का होतं, कारण प्राईस जेव्हा वर होती तेव्हा आपण बाय केलं होतं, खाली आल्यानंतर आपण सेल केलो. आपल्याला काय करायचं होतं, जेव्हा इथे होती तेव्हा बाय करायचं, वर गेल्यानंतर सेल करायचं होतं. पण तेच ओळखण्यासाठी आपण टेक्निकल ॲनालिसिसचा आधार घेतो. जेव्हा आपण प्रॉपरली टेक्निकल ॲनालिसिस करू शकतो तेव्हाच आपण स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतो. जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येत नसेल तर 101% कोर्स जॉईन करूच शकता आणि खूप चांगलं प्रॉफिटही कमवू शकता. याच्यामधून तुम्हाला समजतं रिस्क मॅनेज कशी करायची, मल्टिपल कन्फर्मेशन्स कसे घ्यायचे, कधी स्टॉक बाय करायचा, कधी सेल करायचा, तो कमी कधी होणार, वाढणार कधी, हे सगळं तुम्हाला समजतं. अजूनही स्टॉक मार्केटबद्दल काही तुमच्या मनामध्ये शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा. का करा, कारण त्याच्याविषयी मी पुढे अजून व्हिडिओ बनवणार आहे. हा बेसिक एक पार्ट झाला, याच्या पुढे अजून काही पार्ट येणार आहेत ज्यामधून तुम्हाला अजून पुढच्या गोष्टी समजणार आहेत. ही जी काही मेहनत मी तुमच्यासाठी घेतो आहे त्याला ॲप्रिशिएट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. व्हॉट्सअपवर असेल, फेसबुकवर असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनासुद्धा नॉलेज मिळेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, जे की कम्प्लिटली फ्री आहे, ज्यामुळे तुम्हाला दररोज अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.